मला ना फक्त तिचा अभ्यास डिस्टर्ब करायचा होता आणि ती बाटलीत उतरली पण होती, करायला तयार झाली होती, पण मग आली तिची ती दीड शाणी मैत्रीण सायली आणि म्हणली नको करूस तिचं काम. ती सायली आहे ना, तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवाय. फारच बोलायला लागली ती आजकाल. बोला श्री साईनाथ महाराज की. बरं गुरुजी, आता काय काय लागेल? हार घेऊन या. आणि काय लागेल बाकी सगळं? अच्छा, हा लाव तिकडे. पूजेची थाळी घेऊन या. हॅलो रुंदा मॅडम, रिक्षा थांबत पण नाही. अगं वृंदा, कुठे चाललीस तू? आरती अर्धवट सोडून का आलीस? तुझ्या असते साईबाबांची आरती आहे, माहितीये ना तुला? हो माहितीये मला हरीश, पण मला आज नाही थांबता येणार. अरे मला सायलीला भेटायलाच हवं. पण सायली, अगं सायली कशी आहेस तू? ठीक आहेस ना? म्हणजे तुला लागलं वगैरे का कुठे काही? मला काय होणार आहे? अगं म्हणजे तुझा ऍक्सिडेंट झाला होता, तुला लागलं वगैरे असेल तर ठीक आहेस ना? एक मिनिट एक मिनिट, मी आत्ताच माझ्या मावशीच्या घरात ना आले. काय? एक मिनिट, मला कोणी सांगेल का नीट नक्की काय झालंय ते? अरे हरीश, मला एक फोन आला होता की सायलीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. तिला खूप लागलंय, हॉस्पिटल मध्ये वगैरे असा फोन आला होता रे. अगं कोणीतरी भंकच केली असेल. लोकांना शौक असतो असली फालतूची भंकच करायचा. चल सायली बरी आहे ना, आता आपण जाऊ देवळात जाऊन सगळं आटपून घेऊ. लोक ताटकळत उभी असतील. वृंदाने तसं सांगितलंय, मी करणार आहे आरती. तुम्ही का म्हणून आरतीच्या थाळीला हात लावलात? आज आरती वृंदा करणार असं ठरलं होतं ना, मग तुम्ही का घेतली आरती करायला? अरे मी काय म्हणते, कांता काकूंना करू देत की, मोठ्या आहेत त्या. नाही, त्यांना आरती करायचा काही हक्क नाहीये. आज सकाळी त्यांनी बाबांच्या मूर्तीच्या स्थापनेला विरोध केला, का तर म्हणे लग्नात त्यांच्या पाहुण्यांना जागा होणार नाही म्हणून. जर बाबांचं इथे असणंच त्यांना खटकत आहे, तर आरती करायची काय गरज आहे? बास, मला काही कळत नाही तुला काय सिद्ध करायचंय, का पुढे पुढे करतोयस या पोरीच्या समोर? आवडते ती तुला, कळलं का काकडे? तुमची वृंदा आवडते या हरीशला, लाईन मारतो तिच्यावर. काय बोलताय? तुम्हाला माहित नसेल ना, हे बरोबरच आहे, साहजिक आहे, पण माझं लक्ष असतं ना बारीक या लिंबूवाडीतल्या प्रत्येकावर. आणि तुम्ही काय हो, तुम्ही फार सभ्य समजता स्वतःला. तुमच्या पापाचे पाडे वाचून दाखव का? एक नंबरच्या लुटारू आहात तुम्ही, लुटारू. लोकांची परिस्थितीचा गैरफायदा घेता तुम्ही. बस हरीश, शट अप, एक शब्द बोलू नकोस. ही आरती कांता काकूच करती. शेवटी साईबाबांच्या आरतीचा पहिला मान लिंबूवाडीतल्या सगळ्यात पॉवरफुल बाईला मिळाला तर क्या बात आहे. ससूबाई, अशा वेळेला अबुधाबीत काय म्हणतात माहिती आमच्यात? आय एम प्राऊड ऑफ यू. फार बाजू घेत होतास तू वृंदाची. तिच्यासारखी हुशार मुलगी नाहीये लिंबूवाडी, तिच्यासारखी हुशार मुलगी नाहीये लिंबूवाडीत. बाहेर मोठ्या तोंडाने तूच बोलत होतास ना. मला असं म्हणायचं होतं की सासूबाई तुम्ही कुठे, ती कुठे? कांदा सोरगे कमवलं तो आज तुम्ही.